5 सितंबर को पूरे देश में संघर्ष दिन के रूप में मनाते हुए भारतीय व्यापार संघ के सैकड़ों आशा वर्कर्स और गट प्रवर्तक ने संविधान चौक पर मोदी सरकार के खिलाफ नारेबाजी की। 2 साल पहले 5 सितंबर 2018 को विभिन्न मांगों को लेकर सीटू द्वारा दिल्ली में लाखों की संख्या में मजदूरों किसानों ने देशव्यापी मोर्चा निकाला था। मोदी सरकार के खिलाफ शक्ति प्रदर्शन किया गया जिसका सरकार पर कोई भी असर नहीं हुआ। इस वजह से 5 सितंबर 2020 को संघर्ष दिन के रूप में मनाया गया। नागपुर संविधान चौक में इस दिन इस रूप में मनाया गया और एक दिवसीय बंद का आंदोलन भी किया गया। इसके मद्देनजर 72 जगह पर मजदूरों, आशा वर्कर और अन्य कर्मचारियों द्वारा आंदोलन किया गया जिसमें कोरोना की दृष्टि से सोशल डिस्टेंसिंग का पालन करते हुए आंदोलन किया गया। आंदोलन के दौरान विभिन्न मांगे रखे गई जिसमें सभी योजना कर्मचारियों को सरकारी कर्मचारी घोषित करे, कोरोना कर्मचारी को 300 रुपये रोजाना मिले, सभी को 21,000 का वेतन लागू करे, एपीएल और बीपीएल कार्ड रद्द कर प्रति लाभार्थी 300 रुपये देने चाहिए, रिटायरमेंट के बाद 10,000 रुपये महीना पेंशन, पीएफ ईएसआई लागू करे और 10 लाख आजीवन बीमा लागू करने जैसी मांगे शामिल थी। भारतामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये आशा वर्कर कोरोनाने बाधित झालेले आहे। आज अगर आम्ही नागपूरचा जर विचार केला तर नागपूरला 40 ते 45 आशा वर्कर आणि कमीत कमी 50 ते 60 एएनएम ह्या कोरोना बाधित झालेल्या आहेत। आज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, परंतु जे नर्सेसचा स्टाफ यांनी वाढवायला पाहिजे तो नर्सेसचा वा स्टाफ न वाढवता आशा वर्करवर कामाचा दबाव देण्यात येत आहे। अगर आशा वर्कर अगर काम करायला तयार नाही आहे तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, नाही तर तुम्हाला काढून टाकू अशा धमक्या देत आहेत। आमचं म्हणणं हे आहे की आशा वर्कर काम करायला तयार आहेत, परंतु तुम्ही त्याच्या योग्य तो मोबदला द्या, कमीत कमी त्यांना 300 रुपये रोज द्या। ही आमची मागणी सरकारकडे आम्ही ठेवलेली आहे, परंतु त्यावर ना राज्य सरकार, ना महानगरपालिका, ना जिल्हा परिषद, ना केंद्र सरकार कोणतेही लक्ष द्यायला तयार नाही। आता नवीन एक योजना आणलेली आहे त्यांनी, नवीन योजना काय आणलेली आहे, थर्मल टेस्टिंग करा, अशांच्या नागरिकांच्या थर्मल टेस्टिंग करा, ऑक्सिमीटरने टेस्टिंग करा, आणखी विविध टेस्टिंग करण्याचे जे साधनं अशांना देत आहेत त्यांना पुरेसं सॅनिटायझर नाही, मास्क नाही, हँडग्लोव्ज नाही, कॅप नाही आहे, अपुऱ्या साधन सामुग्रीने त्यांना काम करायला लावत आहेत आणि रोजी काय द्यायला त्यांना। मला सांगा, हे जे काम आहे तपासण्या, कोरोना पेशंटच्या तपासण्या करण्याचं काम आहे, त्यांना गोळ्या वाटप करण्याचे जे काम आहे ते नर्सेसचं काम आहे, त्यांच्याकडे नर्सेसची उपलब्धता कमी आहे। आधीच नर्सेस कमी होत्या, कोरोनामुळे बाधित झालेल्या नर्सेमुळे संख्या कमी पडलेली आहे, आशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही CITU तर्फे पुन्हा राज्यभर ही भूमिका मांडलेली आहे की आशांच्या जे कामाचे, ज्या कामाचे 1,000 रुपये आशांना देण्यात येतात, म्हणजे 25 घर 16 दिवस आशा वर्कर जे सर्वे करणार त्याच्या पलीकडे आशा कोणतंच काम करणार नाही, कोणताही मीटर घेऊन जाणार नाही, बाधित रुग्णांची तपासणी करणार नाही। त्यांना अगर बाधित रुग्णांची तपासणी करून घ्यायची असेल तर त्यांनी नवीन नर्सेसची भरती करावी, त्यांच्याकडून तपासणी करण्यात यावी। आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे, आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे की आशा वर्कर कोणत्याही रुग्णांची तपासणी करणार नाही। अगर त्यानंतर तुम्ही अगर दबाव टाकला आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही मान्य नाही केल्या तर आम्ही बेमुदत संपावर जाऊ। आम्ही मागच्या महिन्यामध्ये 3 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार होतो, चेतावणी आंदोलन आम्ही 25 तारखेला केलं, त्यानंतर राजेश टोपे यांनी 2,000 रुपये आशांना आणि 3,000 रुपये गट प्रवर्तकांना देऊ असं आश्वासन दिलं, पत्रसुद्धा काढलं, परंतु आतापर्यंत आशांना 1 रुपया मिळालेला नाही आहे। 300 रुपये रोज देऊ म्हणून त्यांनी म्हटलं होतं का आम्ही त्यावर विचार करतो, त्यावरही विचार केला नाही, फक्त दबाव बनवण्याचं सरकार काम करत आहे, वेळ काढूपणा करत आहे। आशांना अगर कमी जास्त काही झालेला तर त्यानंतर आशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारकडून कोणतीही अशी योजना नाही आहे। बोलत आहे, आता या कोरोनाच्या महामारीमध्ये आम्हाला या कोरोनाचा विरोध करायचा नाही आहे, पण आता प्रत्येक या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये ही आशेची फिरवणूक होत आहे, ती फिरवणूक इथे थांबायला पाहिजे। आणि केरळमध्ये, कर्नाटकमध्ये दिल्ली सरकार ही जी काही 8-10 हजार रुपये देत आहे, तर या महाराष्ट्रातल्या आशांनी असं काय हे केलेलं आहे? कोरोनाचा सर्वे प्रत्येक महिन्यात त्या डाटा पूर्ण करत आहे आणि बालमृत्यू आणि मातामृत्यू हे सुद्धा त्यांचा अवॉर्ड हा महाराष्ट्र शासनाला जाऊन राहिलेला आहे, तर त्यांनी आशाच्या हे पिळवणूक तिथेच थांबायला पाहिजे होती आणि आशाबद्दल थोडासा विचार करायला पाहिजे होता। आता नोंद नाही घेतील, पण कधी ना कधी त्यांना नोंद घ्यावीच लागणार आहे, कारण की हे जे पॉझिटिव्ह पेशंट निघत आहे त्याचीसुद्धा अवहेलना होत आहे आणि प्रत्येक ठिकाणी या पेशंटच्या घरी जाऊन त्यांनी होम टू होम जाऊन त्यांनी आशा वर्करनी सर्वे करून दिलेला होता।
आणि आमच्या मागण्या आहेत, आम्हाला 10,000 फिक्स वेतन देण्यात यावं आणि गटप्रवर्तकांना 21,000 रुपये वेतन देण्यात यावं, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि जे हतिरोग आहे, फायलेरिया आहे, टीबीचे सर्वे आहे ते सुद्धा यांना पैसे यांच्या अकाउंटला जमा होत नाही. 2-2 महिने, 3-3 महिने पेशंटचा फॉलोअप होतो तरीसुद्धा यांच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही. लसीकरणाचेसुद्धा पैसे द्या त्यांना मिळत नाही बरोबर वेळेवर. आणि वॅक्सिन त्यांना जे वॅक्सिन पोहोचवायचं यांना फक्त आशेचं काम आहे. जी आरमध्ये जे लिहिलेलं आहे, मागण्या लिहिलेल्या आहेत, त्यांनी पत्र लिहिलेलं आहे जी आरमध्ये, फक्त आशांना पेशंटला प्रोव्हाइड करायचे आहे आणि फोनवर कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. आणि पॉझिटिव्ह पेशंटच्या घरी ते ऑक्सिमीटरनं घेऊन जातात, त्यांना फोनच्या हे संपर्कामध्ये राहायचं आहे. आणि हे जे एवढे कामं शासन देऊन राहिले ते 2,000 रुपयामध्ये आम्हाला परवडत नाही. मी 2009 कार्यरत आहे, 10-15 वर्ष मला सर्व्हिसला झाली आहे, तरी या शासनाने अद्यापही नोंद घेतली नाही तर आम्हाला बेमुदत संप करावा लागणार आहे. आणि ते आता हरियाणामध्ये, पंजाबमध्ये आता जो हे चालू आहे आंदोलन, ते आता आम्ही बेमुदत संपाचा इशारा त्यांना दिलेला आहे. अद्यापही त्यांनी 4,000 मानधन आमच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावं, नाही तर हा बेमुदत संपाचा इशारा आता आम्ही महाराष्ट्र शासनाला देण्यात येतो. इन्क्लाब जिंकला.